प्रॉब्लम हो जाती थी अपनी मिट्टी ना पूरी ये पहले अपना टाइम कर दादा तर नमस्कार मित्रांनो, मी सर्व मित्र कृष्णा पाटील परत एकदा आलो आहे आपल्या समोर एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आपल्या संबंधित शहरामध्ये कलवडे रोड श्रद्धानगर या ठिकाणी आपण आलेलो आहे. तरी तर या दादांनी आम्हाला कॉल केला होता आणि इथं आज तुम्ही बघू शकता एक इंडियन कॉमन ट्रिंकेट स्नेक, ज्याला मराठीमध्ये तस्कर, हिंदीमध्ये अलंकृत या नावाने हा साप ओळखला जातो. पूर्णपणे मित्रांनो हा साप नॉनवेनमस आहे, पूर्णपणे बिनविषारी. चुकून या सापावर पाय पडला किंवा दाब पडला तेव्हाच हा मित्रांनो चावतो आणि याची अधिकतम लांबी 4-5 फुटापर्यंत वाढते. तसंच आपल्या घरातील उंदर वगैरे, जसं नालीतले बेडूक वगैरे असतात, ते खाण्यासाठी हा साप आपल्या घरातून लागतो. तर माझं तुम्हाला निवेदन आहे की जर तुम्हाला सापांबद्दल प्रॉपर नॉलेज नसेल, प्रॉपर माहिती नसेल, तर तुम्ही असा साप पकडण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका, कारण तुमच्यासोबत केव्हाही धोका होऊ शकतो. तर ठीक आहे, आता आपण इथून रेस्क्यू केला आहे आणि जाणार आहे फॉरेस्टमध्ये रिलीज करतो. पकडलाय आपल्या कॉलनीमध्ये कृष्णा बोल ना, तुम्ही पकडलाय काय छोटा आहे म्हणजे. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय आपल्या समोर मी. तर मित्रांनो, आताच आपण आपल्या जामनेर शहरामध्ये गलवाडे रोड श्रद्धानगर या ठिकाणी आपण आज एक साप रेस्क्यू केला होता. तर मित्रांनो, हा साप एक कॉमन ट्रिंकेट स्नेक, ज्याला मराठीमध्ये तस्कर आणि हिंदीमध्ये मित्रांनो अलंकृत म्हणून ओळखतात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अतिशय शांत प्रजातीचा हा साप आहे. आणि मित्रांनो, हा साप आहे पूर्णपणे नॉन वेनमस, पूर्णपणे बिनविषारी. तसंच मित्रांनो, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा साप आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल असा व्हिडिओ पाहून कॉपी करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. जर तुम्हाला सापांबद्दल प्रॉपर नॉलेज नसेल तर तुम्ही असा व्हिडिओ पाहून कॉपी करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका, कारण केव्हाही तुमच्यासोबत धोका होऊ शकतो. तर मित्रांनो, सापाबद्दल सांगायचं म्हटलं तर झाडावरचे पक्षी, घरातील उंदरं वगैरे खाण्यासाठी हा साप आपल्या घराजवळ येतो मित्रांनो. आणि विशेष म्हणजे हा जास्त करून झाडावर आढळतो मित्रांनो. राहिला दुसरा विषय असा आहे मित्रांनो की या सापावर ज्यावेळेस पाय पडतो किंवा दाब पडतो तेव्हाच मित्रांनो हा साप बाईट करतो, अन्यथा हा साप अतिशय शांत स्वभावाचा असतो. ज्यावेळेस याच्यासोबत छेडछाड झाली त्यावेळेस हा साप बाईट करतो मित्रांनो. जर चुकून याच्यावर पाय पडलात किंवा दाब पडला तेव्हाच हा मित्रांनो बाईट करेल, नाही तर असा स्वतःहून कधीच बाईट करत नाही मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण आलो आहे फॉरेस्टमध्ये आणि आता याला रिलीज करणार आहे. तर यालाच म्हणतात मित्रांनो इंडियन ट्रिंकेट स्नेक, ज्याला मराठीमध्ये तस्कर या नावाने आपण ओळखतो मित्रांनो. अतिशय शांत आणि याची ओळख तुम्ही बघू शकता मानेपासून, तोंडापासून तुम्ही बघू शकता चेक्स सारखा असा डिझाईन असतो मानेपासून.
आणि मित्रांनो जसं जसं आपण पुढे बघू तर ते डिझाईन हळूहळू कमी होत जाते मित्रांनो शेपटीच्या टोकापर्यंत. तसा ब्राऊन कलरमध्ये येतो, एक थोडा लाईट ब्राऊन कलरमध्ये येतो आणि एक थोडा ऑरेंज कलरसारखा पण एक कलर असतो मित्रांनो तो आपण असा आढळतो त्या कलरमध्ये. तर तुम्ही असा व्हिडिओ पाहून कॉपी करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. जर तुम्हाला सापांबद्दल प्रॉपर नॉलेज नसेल तर तुम्ही असा साप पकडण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. तर ठीक आहे, आता आपण इथून रेस्क्यू केला आणि आता जाणार आहेत फॉरेस्टमध्ये, आलो आहे रिलीज करतो आहे. आता फॉरेस्टमध्ये तो सुरक्षित आहे मित्रांनो. आता पर्यावरणात तो सुरक्षित आहे, आता पर्यावरणात तो सुरक्षित आहे मित्रांनो. अतिशय सुंदर असा साप आहे, मानेपासून तुम्ही बघू शकता, चेक्स असा आकार आहे, डिझाईन आहे त्याच्यावर आणि शेपटीपर्यंत तुम्ही बघू शकता.